तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं फ्री कॅट ट्युटोरियल सिरीजमधील नवीन व्हिडिओमध्ये। लास्ट व्हिडिओमध्ये आपण वेईंग स्केलच्या मेन बॉडीबद्दल पाहिलं होतं। ह्या व्हिडिओमध्ये आपण वेईंग स्केलचं जे स्टँड असणार आहे त्या स्टँडवरती स्टँडबद्दल बघायचं आहे। तर हे स्टँड मी ऑलरेडी प्रिपेअर केलेलं आहे। तसं हे स्टँड बनवणं खूप सोपं आहे, तर आपण पाहूयात हे कसं बनवायचं। तर मी नवीन डॉक्युमेंट ओपन केलेलं आहे। तर हे स्टँड बनवण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला एक स्क्वेअर ड्रॉ करून त्याला एक्सक्लूड करावं लागेल अप टू सर्टन लेंथ, जेवढी लेंथची आपल्याला रिक्वायरमेंट आहे तेवढी। त्यानंतर ह्या सरफेसवरती पॉकेट्स करावे लागतील चारी कोपऱ्यांना, जेणेकरून आपण नट बोल्ट किंवा स्क्रूद्वारे ते मेन बॉडीला अटॅच करू शकेन। आणि शेवटी एक खाली सपोर्ट द्यायचा आहे जेणेकरून आपला वेट पॅन थोडासा वरती राहील। सो जसं की मी तुम्हाला पहिला सांगितलंच होतं की स्क्रोल बटनचा यूज करून तुम्ही मॅग्निफाय किंवा मिनिफाय करू शकता। तर आपण एक स्क्वेअर घेऊयात, स्क्वेअर ड्रॉ केलेला आहे, याला मी कॉन्स्ट्रेंट्स वगैरे देत बसत नाही, वेळ घेतो खूप। ओके, सो आपण याला एक्सक्लूड करूयात। तर आपण एक्सक्लूडची लेंथ 6 mm ठेवूयात। सो हा वरील भाग आहे, ह्या भागावरती आपण हेक्सागन क्रिएट करूयात। सॉरी, वरील भागावरील नाही, आपल्याला खालच्या साईडला बनवावं लागेल। तसं वरील भाग किंवा खालील भाग असा कोणताही प्रकारचा प्रश्न इथे येत नाही। तरी आपण जेव्हा आपण एखादा कॉम्प्लेक्स पार्ट डिझाईन करत असतो ज्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स असतात, त्यावेळी टॉप साईड, बॉटम साईड, राईट साईड, लेफ्ट साईड या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात। तर अशा सिम्पल पार्ट्समध्ये ह्या गोष्टींकडे इग्नोर केलं तरी चालेल, पण बेटर वे असा आहे की आपण टॉप साईड, राईट साईड, लेफ्ट साईड अशा वेगवेगळ्या साईडकडे लक्ष देणं चांगलं आहे। सो आपण पॉकेट करून होल क्रिएट करण्यासाठी सर्कल्स ड्रॉ करूयात। ओके, जसं की मी तुम्हाला पहिला सांगितलंच होतं की आपली एखादी कमांड ऍक्टिव्हेट असेल जसं की लाईन, आणि जर तुम्हाला या कमांडमधून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही एस्केप हा ऑप्शन प्रेस करून त्यातून बाहेर पडू शकता। तर आपण यांना अलाईन करून घेऊया। आपण या सर्व सर्कल्सना इक्वॅलिटी कन्स्टंट देऊया। जसं की इक्वॅलिटी कन्स्टंटमध्ये मी तुम्हाला पहिला सांगितलं होतं की जर तुम्ही चार सर्कल आहेत या चार सर्कलना इक्वॅलिटी कन्स्टंट देताय
तर जो सर्कल तुम्ही पहिल्यांदा सिलेक्ट कराल त्या सर्कलची जी रेडियस आहे ती सगळ्या सर्कलना अप्लाय होईल. अदरवाइज जर तुम्ही एखाद्या समजा ह्या सर्कलला मी डायमेन्शन्स दिलेले आहेत त्याला कॉन्स्टंट रेडियस कॉन्स्टंट दिलेला आहे आणि जरी मी हा सर्कल पहिल्यांदा सिलेक्ट केला तर ह्या सर्कलची जी रेडियस आहे ती सगळ्या सर्कलला मिळणार नाही, कारण ह्या सर्कलची रेडियस आपण डिफाईन केलेली आहे ती बाकीच्या सर्कल्सना दिली जाईल. तर क्लोज करूयात. स्केच ऑलरेडी सिलेक्टेड आहे. पॉकेट ओके. सो पॉकेट होऊन होल क्रिएट झालेले आहेत थ्रू ऑल. तर आपल्याला टॉप साईडवरती एक हेक्झागन क्रिएट करायचा आहे जो पार्ट सॉरी टॉप साईडवरती नाही बॉटम साईडमध्ये बॉटम साईडवरती एक हेक्झागन क्रिएट करायचा आहे अशा प्रकारे की सॉरी मी इथे टॉप साईडवरती बनवलेला आहे तो बॉटम साईडवरती बनवायचा आपल्याला ज्याच्या ज्या ज्या सर्फेसवरती आपला जो वेट वेईंग स्केल आहे तो जमिनीवरती रेस्ट करेल अशा पद्धतीने. बॉटम साइड आलेली आहे याच्यावरती क्लिक करा आणि स्केच स्केच क्रिएट करण्यासाठी इथे हेक्झागोन जरूरी नाही आहे की हेक्झागोनच घ्यावा लागेल, दुसरा शेप ही तुम्ही घेऊ शकता. सेंटर पॉइंट स्पेसिफाय करावा लागेल आणि त्याच्यानंतर त्याची सर्कमफरन्स स्पेसिफाय करावी लागेल. क्लोज. तर याची लेंथ आपण अराउंड 5 mm ठेवूयात. तर तुम्हाला असं वाटत असेल की एक्सक्लूड झालेलं नाही आहे पण आपण बॉटम साईडहून एकदम वरून बघतोय त्यामुळे आपल्याला असं वाटतंय, जेव्हा आपण याचा व्ह्यू चेंज करेन तेव्हा ते आपल्याला दिसून येईल. ओके, सो हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.